अति सुंदर सांगा युवराज सांगा. पर्वत, डोंगर, नदी, समुद्र, मोती, शंख, विहीर. विहिरीबद्दल लिहिलं युवराजांनी. विहिरीबद्दल लिहिण्यासारखं काय आहे? सगुणै सेवितो पान्ते विनीतै प्राप्त दर्शना. नीचोपि कूपः सत्पात्रे जीवनार्थं समाश्रित. म्हणजे विहिरीची स्थिती ही खाली असते, ती पाण्यानं भरलेली असते. आपण सगुणाच्या दोरखंडाला भांड बांधून झुकतो, पण ते भांड सुद्धा नम्रतेने झुकलं तर पाण्यानं भरतं, तहानलेल्याला पाणी मिळतं. म्हणूनच माणसानं कायम नम्र असावं. चैत्यम नाम गुणस्तवैव तदनु स्वाभाविकी स्वच्छता. किं ब्रुमः शुचितां व्रजन्त शुचयः संगेन यस्यापरि. किं वातः परमास्तुषे स्तुतिपरं संजीवनं जीवतां. त्वं च नीच पथेन गच्छसि वयं कस्त्वा विरोधं क्षमा. म्हणजे संजीवनी देणाऱ्या जलराजा, तू अनेकांना जीवन देतो, पण तुझीच पातळी दिवसेंदिवस खाली खाली होत चाललेली आहे. तुला कोण अडवणार? आता आम्हीच तुला संजीवनी दिली पाहिजे. म्हणजे बंधारे बांधा, धरण पाठ काढा असं तर शंभूराजांना म्हणायचं नाहीये ना? तद्वाप्य नृपो दंडम दुर्वृत्तेषु निपातये धर्मो हि दंड रूपेण ब्रह्मणा निर्मितः पुरः. राजानं नेहमी दंड नीतीचा स्वीकार करून दुराचारी माणसांचा नायनाट करावा. मानव निर्मितीच्या जुन्या काळी दंडरूपी धर्माची निर्मिती केलेली आहे, ती आचरणात आणून अन्यायी लोकांना राजानं शिक्षा द्यावी. हा श्लोक ऐकला आणि आम्हाला आठवला रांझ्याचा मगरूर पाटील. महाराजांनी त्याचे हातपाय तोडले होते आणि रंगो वाकडा त्यालाही मारला होता. तेव्हा लहान होते शंभूराजे. त्यांच्या डोळ्या देखत दिलेली शिक्षा या श्लोकातही दिसते पहा.